पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरल्यानं औरंगाबादच्या छावणी भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला गेला. त्यामुळे आतापर्यंत या भागात 4,812 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. छावणी परिषदेकडून पाण्याचे नमुने न घेतले गेल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप होतोय. मात्र नागरिकांना या प्रकारामुळं नाहक मनस्ताप सोसावा लागतोय. औरंगाबादेत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचं पाणी. दूषित पाणी पुरवठ्यामुळे जवळपास 5,000 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण. छावणी परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना नाहक मनस्ताप. औरंगाबादच्या छावणी परिसरात सध्या गॅस्ट्रोनं थैमान माजवलंय. जवळपास 5,000 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झालीय. नागरिक तापानं फणफणले. रुग्णांवर छावणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4-5 दिवसापासून संडास आणि उलट्या होत आहेत. पाणी किती दिवसापासून खराब येत आहे? 8 दिवस. प्रेग्नेंसी आहे तो उसके पाणी की वजह से बहुत तकलीफ हो गई. कितने दिन से हो रही तकलीफ? 2 दिन से हो रही है. यहाँ पे नहीं थी फिर भी मेरे को पानी से तकलीफ. बॉइल वाटर करके भी पी रहे फिर भी तकलीफ हो रही है. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर साथ नियंत्रणात आली आहे. सध्या केवळ 14 रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं सांगण्यात आलंय. पेशंटला स्वच्छता राखा, हँडवॉश करा, पाणी उकळून प्या, हे सगळं आम्ही त्यांना सांगतो आहोत. सध्या आमची कालची ओपीडी 610 होती टोटल, आणि दाखल केलेले रुग्ण 82 होते, आणि आज सकाळी 8 पासून आता 15 रुग्ण दाखल झालेले आहेत, पण आता संख्या कमी होते. या संदर्भात जी 24 तासनं माहिती घेतली असता गेल्या अनेक महिन्यांपासून छावणी भागात होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या नमुन्यांची तपासणीच होत नसल्याचं समोर आलंय. शहरात अंतर्गत ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे ड्रेनेजचं पाणी या पाईपलाईनमध्ये शिरलं. परिणामी नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास होऊन गॅस्ट्रोची साथ पसरली. एवढ्या मोठ्या प्रमाणात साथ पसरल्यानंतर छावणी परिषद झोपेतून जागी झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी माफी मागत या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिलेत. आमच्या कार्यालयाकडनं जो कोणी या गोष्टीला जबाबदार असेल त्या माणसाला आम्ही कडक अशी कारवाई करणार आहे. आणि आम्ही एक टेक्निकल माणूस पण कालपासून पाण्याच्या टाकीवर अपॉइंट केलेला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागानं गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पाण्याचे नमुने घेतले होते. 8 पाण्याच्या नमुन्यांपैकी 7 ठिकाणी दूषित पाणी पुरवठा केल्याचं समोर आलंय. गेल्या 4 दिवसांपासून छावणी परिषद आणि महापालिकेनं नेमका काय अहवाल तयार केला हे समोर येऊ दिलं नाही. आता या अहवालानंतर संबंधितांची चौकशी करण्याची तयारी छावणी परिषदेच्या प्रशासनाकडून सुरू झाली आहे. ह्याची इन्क्वायरी जरूर होईल. आणि आमच्याकडं एक तर स्टाफ कमी असल्यामुळे हे फक्त आम्ही एका इंजिनियरकडे दिलेलं आहे काम, आणि इंजिनियरच्या हाताखाली सुद्धा ट्रेंड स्टाफ नसल्या कारणाने आम्ही आणि ज्या अर्थी आम्हाला ट्रीटेड वॉटर मिळते फक्त पाणी सोडायचं काम केलेलं आहे. पण इथून पुढे आम्ही ही खबरदारी जरूर बाळगायची आहे, कारण की ही चिंताजनक गोष्ट. आज घडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी या आठवड्यात दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. या प्रकारानंतर तरी पाण्याचे नमुने नियमित घेतले जाऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.